नमस्कार वंजारी सिस्टर्स ऑन फॅमिली या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी डिटेलमध्ये रसमलाई के डिटेल केक कसा करायचा ते बघणार आहोत आणि हा केक तयार करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू किती प्रमाणात घ्यायच्या हे अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर संपूर्ण केकसाठी किती खर्च येतो आणि हा केक कितीला विकला तर तुम्हाला परवडेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर हा केक आपण अर्धा किलोचा तयार करतो आहे जनरली आपण अर्धा किलोसाठी दोनशे ग्रॅम म्हणजेच दीड कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतो पण आज मी एकशे ऐंशी ग्रॅम घेते म्हणजे थोडंसं कमी तर बघा या ठिकाणी मी एक कप भरून आणि वरती वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप इतकं व्हॅनिला प्रीमिक्स घेणार आहे आज या केकमध्ये साधारण पाव किलो इतकी रसमलाई ॲड होणार आहे त्यामुळे आपण इथे प्रिमिक्स थोडंसं कमी वापरलं आहे तर बघा मी नेहमी चिराग या कंपनीचं प्रीमिक्स वापरते तर यामध्ये आपण नेहमीप्रमाणेच एक पळी तेल ॲड करूया आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपण याचं एक बॅटर बनवून घेऊया तर या ठिकाणी मी एक पेला भरून पाणी घेतलं आहे आणि हे पाणी आपण या प्रीमिक्समध्ये हळूहळू ॲड करणार आहोत आणि बॅटर आहे ते एकाच दिशेने फेटणार आहोत जेणेकरून आपला केक चांगला फुगेल तर बघा हे बॅटर तयार आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तर या पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे यापेक्षा पातळ किंवा घट्ट बनवू नका तर या प्रेमिकसाठी मला एक्झॅक्ट एक पेला इतकं पाणी लागलेलं आहे तर आपल्या केकला छान फ्लेवर यावा यासाठी मी इथे रसमलाई इसेन्स ॲड करणार आहे तर हा थोडा कॉस्टली असतो याची एम आर पी साधारण पासष्ट रुपये इतकी आहे तर बघा या ठिकाणी मी साधारण पाव चमचा इतका इसेन्स ॲड करते आहे यापेक्षा जास्त करू नका कारण हा अतिशय स्ट्रॉंग इसेन्स आहे तर पुन्हा एकदा हे बॅटर आपण एकाच दिशेने व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून हा इसेन्स या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर बघा हा अर्धा किलोचा केक असल्यामुळे मी इथे नेहमीप्रमाणेच माझा सहा इंचाचा टीन वापरते आहे तर याला आतमधून सर्व बाजूनी तूप लावून घेतलं आहे त्याचबरोबर बटर पेपर पण ठेवून दिला आहे आता हे बॅटर आपण यामध्ये व्यवस्थित ओतूया आणि हे बॅटर या टीनमध्ये ओतल्यानंतर आपल्याला हा टीन चार ते पाच वेळा अशा पद्धतीने टॅप करायचा असतो यामुळे बॅटरमधली सगळी एअर किंवा एअर बबल्स आहेत ते बाहेर पडतात आणि आपला केक व्यवस्थित फुगायला मदत होते तर बघा नेहमीप्रमाणेच आपण हा केकसुद्धा एका आठ ते दहा लिटरच्या पातेल्यामध्ये बेक करणार आहोत आणि याला कवर करण्यासाठी मी एक परात वापरती आहे तर हा केक आपल्याला कमीत कमी फ्लेमवर पस्तीस ते चाळीस मिनटे बेक करायचा आहे तर या ठिकाणी साधारण चाळीस मिनटे झालेली आहेत आणि आपण चेक करूया आपला केक बेक झाला आहे की नाही वाव मस्त असा कलर आला आहे केकला तर एक टूथपिक किंवा सुरी केकच्या मधोमध टाकून बघायची आणि जर ती क्लीन निघाली तर समजायचं आपला केक तयार झाला आहे चला तर हा केक थंड झाल्यानंतर मी टीनमधून बाहेर काढला होता आणि आता मी याच्या लेअर्स तयार करते आहे तर सुरुवातीला सुरीच्या सह्याने याला खाचा मारून घेते आणि त्या खाचांमध्ये एक दोरा फिक्स करून तो एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ओढायचा आणि अशा पद्धतीने आपली लेअर तयार होते फक्त हा दोरा खेचत असताना किंवा ओढत असताना आपले दोन्ही हात एकमेकांना समांतर असले पाहिजेत तर बघा किती मस्त आणि सुपेरियर अशी लेअर तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे मी पुढच्या दोन्ही लेअर्स तयार करते मस्तच तर बघा या ठिकाणी मी साधारण पाव किलो इतकी रेडीमेड रसमलाई आणलेली आहे विकत तर हे पॅकेट फोडून मी तुम्हाला दाखवते की कि यामध्ये किती क्वांटिटीमध्ये रसमलाई आहे तर बघा इथे साधारण पाव पेला इतका हा रस आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अतिशय पातळ आहे तर आमच्याकडे याच क्वालिटीची रसमलाई विकत मिळते पण हे जे दूध आहे किंवा रस आहे तो असाच आपल्याला लागणार आहे पातळच त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही घरी रसमलाई तयार केली किंवा विकतची आणली असेल आणि ती जास्त दाटसर असेल तर मात्र तुम्हाला त्यामध्ये एक्स्ट्रा दूध ॲड करून याची पातळ कन्सिस्टन्सी तयार करावी लागेल तर बघा हा पाऊंड पेला इतका रस आहे आणि अर्धा किलो केकसाठी आपल्याला हा सगळा लागणार आहे तर पुढचा पॉईंट आहे व्हिपिंग क्रीम तर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण केकसाठी तीनशे एम एल इतकी व्हिपिंग क्रीम लागणार आहे तर सुरुवातीला मी दोनशे एम एल म्हणजे एक कप घेते आहे केकच्या फिनिशिंगसाठी आणि उरलेली अर्धा कप मी डिझाईन करताना फेटून घेईन तर आता मी बेसला थोडीशी क्रीम लावून घेतली आणि त्यावर केकची सगळ्यात खालची लेअर ठेवून देत आहे आणि या लेअरला सोक करण्यासाठी मी शुगर सिरपच्या ऐवजी रसमलाईचा रस वापरणार आहे की जो आपण मगाशी काढून ठेवला होता पेल्यामध्ये लक्षात ठेवा या संपूर्ण केकला आपल्याला कमीत कमी पाऊंड पेला तरी रस लावावा लागणार आहे तरच हा केक मॉइस्ट आणि ज्युसी होईल चला तर या केकला आपण व्हिपिंग क्रीम लावून घेऊया तर मी नेहमीप्रमाणेच पायपिंग बॅगचा वापर करते आहे कारण या पद्धतीने अतिशय व्यवस्थित आणि कमी वेळात फिनिशिंग करता येतं तर सुरुवातीची दोनशे एम एल क्रीम फेडतानाच मी त्यामध्ये साधारण चार ते पाच ड्रॉप लिक्विड येलो कलरचे ॲड केले होते तर आता आपण यावर रसमलाईचे तुकडे ॲड करूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर याची खूपच मस्त अशी टेस्ट लागते केक खाताना तर ही रसमलाई आम्ही ऐंशी रुपयांची पाव किलो विकत आणली होती तर बघा हे व्यवस्थित अप्लाय केल्यानंतर आपण या केकची सगळ्यात वरची लेअर उलटी करून ठेवणार आहोत आणि जी मधली लेअर असते ती आपण सगळ्यात वर ठेवतो जेणेकरून आपला केक आहे तो व्यवस्थित शेपमध्ये दिसावा तर बघा ही लेअर फुगीर असल्यामुळे ले जो गॅप तयार झालेला आहे तिथे आपण क्रीम लावून घेऊया तर आधीच्या लेअरप्रमाणेच आपण या लेअरलासुद्धा रसमलाईचा रस लावून घेणार आहोत त्याचबरोबर व्हिपिंग क्रीम लावून ती प्लेन करून घेणार आहोत आणि त्यानंतर आधीच्या लेअरप्रमाणेच आपण रसमलाईचे तुकडे सुद्धा या लेअरवरती अप्लाय करणार आहोत तर या प्रोसेस होत आहेत तोपर्यंत आपण आपल्या संपूर्ण केकला किती खर्च आला ते डिस्कस करूया तर सुरुवातीला आपल्याला प्रिमिक्स लागलं एकशे ऐंशी ग्रॅम जर आपण दोनशे रुपये किलो असा रेट पकडला तर आपल्याला छत्तीस रुपयांचं प्रिमिक्स या ठिकाणी लागलेलं आहे त्यानंतर आपण तीनशे एम एल इतकी क्रीम वापरणार आहोत जर आपण एकशे साठ रुपये किलो असा रेट पकडला तर आपल्याला अठ्ठेचाळीस रुपयांची क्रीम लागणार आहे त्याचबरोबर आपण बॅटरमध्ये ॲड करण्यासाठी तेल आणि इसेन्स वापरला तर त्याचे आपण पाच रुपये पकडूयात त्यानंतर केक बेक करण्यासाठी आपण गॅस वापरला आणि क्रीम फेटण्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी वापरली तर याचे आपण पंधरा रुपये पकडूयात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे रसमलाई तर ती आपल्याला ऐंशी रुपयांची लागलेली आहे संपूर्ण केकसाठी त्याचबरोबर जर हा ऑर्डरचा केक, केक असेल तर तुम्हाला बेस आणि बॉक्स द्यावा लागतो तर त्याचे आपण वीस रुपये पकडूयात तसेच आपण प्लास्टिकची सुरी देतो आणि हॅपी बड्डे वगैरे लिहिलेला टॅग देतो तर त्याचे आपण पाच रुपये पकडूयात कारण एकदम घेतले तर हे स्वस्त पडतात त्याचबरोबर आपण डेकोरेशनसाठी बदाम पिस्ते आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरणार आहोत तर त्याचे आपण वीस रुपये पकडूयात तर अशा प्रकारे सगळ्या वस्तूंच्या जास्तीत जास्त किमती कन्सिडर करून आपल्याला या केकला खर्च आलेला आहे दोनशे तीस रुपये तर माझ्या मते तरी हा केक तुम्ही कमीत कमी, कमी साडेतीनशे रुपयांना विकावा आणि जर शक्य असेल तर यापेक्षा जास्त किमतीमध्ये तुम्ही विकू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं या केकचं जर तुम्ही खरोखर वजन केलं तर ते अर्धा किलोपेक्षा नक्कीच जास्त असणार आहे पण जर तुम्ही घरगुती बेसिसवर केकचा बिझनेस करत असाल तर मात्र लोकांना ठरलेल्या वजनापेक्षा थोडासा जास्त मोठा केकच पाहिजे असतो तर आता तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तिथल्या लोकांवर डिपेंड आहे की तुम्हाला एवढाच केक बनवायचा आहे की यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये सगळ्या वस्तू घेऊन केक तयार करायचा आहे ॲज पर युअर चॉईस तर बघा या सगळ्या गोष्टी डिस्कस करता करता आपल्या केकचं फिनिशिंग झालंसुद्धा तर आता जी वरच्या बाजूला क्रीम आलेली आहे ती आपण स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी अलगतपणे व्यवस्थित प्लेन करून घेऊया आणि ही वरची बाजू प्लेन करत असताना स्पॅचूला प्रत्येक वेळी स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे आपलं फिनिशिंग एकदम शार्प दिसतं तर बघा आपण साईडने झिगझॅग स्क्रॅपरने केकला छान डिझाईन करून घेतली आहे त्याचबरोबर आपलं वरचं फिनिशिंग पण छान झालेलं आहे तर आता मी केकला डेकोरेट करण्यासाठी नूर एन वन हे माझं सगळ्यात आवडतं नोझल वापरणार आहे आणि या नोझलने मी केकवर इन्स्टंट रोजेस तयार करणार आहे तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर असे वेगवेगळे आईस केक्स अगदी फ्रीमध्ये म्हणजेच मोफत शिकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे पण बेल आयकॉन प्रेस केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज करा तरच आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर माझ्याकडे काही गुलाबाच्या पाकळ्या आहेत तर त्या मी वापरणार आहे अतिशय रिच आणि रॉयल लुक येणार आहे आपल्या केकला तर या पाकळ्या मी मधून कट केलेल्या आहेत आणि अर्धा अर्धा तुकडा मी अशा पद्धतीने या केकवरती चिकटवत आहे एक नंबर तर हे जे रोजेस आपण तयार केलेले आहेत त्यावर ही रसमलाई ठेवून देऊया तर हे जे डेकोरेशन आहे ते मी माझ्या चॉईसप्रमाणे केले तुम्ही या ठिकाणी कोणतीही डिझाईन तयार करू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही पॅटर्नमध्ये तुम्ही हा केक डेकोरेट करू शकता तर बघा या ठिकाणी ही सर्व रसमलाई मी अशा पद्धतीने लावून घेत आहे आणि या डिझाईनला अजून रिच लुक यावा यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या चिरून घेतल्या होत्या तर त्या अशा पद्धतीने लावून घेते तर आता सगळ्यात शेवटचा पण आपल्या केकला एक वेगळाच लुक देणारा घटक म्हणजे ड्रायफ्रूट्स तर या ठिकाणी मी बदाम आणि पिस्ते एकदम बारीक चिरून घेतलेत तर हे बदाम पिस्ते मी अशा प्रकारे केकवर लावून घेते क्या बाद हे अतिशय भन्नाट असा हा केक तयार झाला आहे आणि खायला तर अफलातून एक नंबर लागणार आहे तर याचा हा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं असे वेगवेगळे आईस केक्स अगदी फ्रीमध्ये शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अजूनही या केकबद्दल काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही प्रत्येक कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करत असतो आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन केकसोबत तोपर्यंत टेक केअर